करून कामाला लागले जाऊ. आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कवी हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अनुकूल असा खटाच आहे. विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते. आता इथं आल्याच्यानंतर हा जिल्हा असो, धुळे जिल्हा असो किंवा सातारा जिल्हा असो, या सगळ्या भागामध्ये जिथे कांदा होतो पुणे जिल्हा, तर त्या सगळ्या कांदा उत्पादकांच्या सुद्धा या सरकारच्या उद्देशी प्रचंड नाराजी. ऊस हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे. ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः इथेनॉल आणि बाकी जे पदार्थ तयार करतात त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण धरसोजीचं आहे आणि त्यामुळे तोही शेतकरी नाराज आहे. आणि राज्याच्या काही भागामध्ये अन्य पिकं जे घेतात त्या पिकांच्या उद्देशा किमती हाई फसणं काळजी करण्यासारखं असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे. एका बाजूनं शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूनं बेरोजगारी, महागाई या सगळ्या प्रश्नाच्यामुळं मध्यम वर्ग आणि तरुण पिढी ही सुद्धा अस्वस्थ आहे. आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला द्यावी लागेल असं फार्माफीशी आम्हाला दिसते. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळं त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हा लोकांच्यावर एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची फावले दिसते. कालच मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडं ईडी, CBI आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्यावर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता तो वापर करताना ज्यावेळी लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारच्या विरुद्ध लागतो. उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये तिथले उपमुख्यमंत्री आहे त्यांना अटकही केली होती, त्यांच्या ईडीचे खटले भरले होते, पण फरक त्यांच्या संबंधीचा निकाल आला आणि त्या केसमध्ये काही जम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली. आम्ही त्याचा एक अभ्यास केला. या ईडीच्या संदर्भात जर बघितलं तर 2005 ते 2023 याच्यात दोन सरकार येऊन गेली. आम्हा लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे त्या ठिकाणी. या 17 वर्षामध्ये 5906 ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल 0.25% आहे आणि कन्व्हिक्शन 0.40% आहे. याचा अर्थ केवळ केसेस करायच्या, असं करायचं, तुरुंगात टाकायचं, महिन्यान महिने घालायचे. जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्या साठी आत टाकलं किंवा अनिल देशमुख त्यांच्या संबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला उलटी देणगी घेतली अशा प्रकारचा आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलं. पण नंतर असं दिसतंय की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही.